बघा मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कॉस्टशीटचा एक शॉर्ट फॉर्मॅट समजावून सांगितला होता. दोन फॉर्मॅट आहेत, एक शॉर्ट फॉर्मॅट आहे आणि एक लाँग फॉर्मॅट आहे. लाँग फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करून देणार आहे. पण शॉर्ट फॉर्मॅट जो आहे तो तुम्हाला जो मागच्या व्हिडिओमध्ये मी समजावला होता तो पुन्हा ह्या व्हिडिओमध्ये पण क्लिअर करतो. आणि एक लहानसा क्वेश्चन आपण सॉल्व करून बघू. एक प्रॅक्टिस म्हणून फक्त हा क्वेश्चन घेतो आहे. बाकी हा क्वेश्चन जो सेम आहे हा पेपरला 12 मार्कांसाठी नाही येणार. लहानसा क्वेश्चन आहे, फक्त तुम्हाला फॉर्मॅट समजण्याकरता हा मी क्वेश्चन घेतो आहे. मग जेव्हा मी पुढची व्हिडिओ बनवेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पुस्तकात जो फॉर्मॅट दिलेला आहे ते पुस्तकामध्येच तुम्हाला डायरेक्ट मी थेरी पण समजून देईल, थोडं फॉर्मॅट पण समजून देईल आणि मग आपण ॲक्च्युअल क्वेश्चनला स्टार्ट करू. तर आता आज आपण शॉर्ट फॉर्मॅटचा फॉर्मॅट समजून घेऊ आणि त्याचा एक क्वेश्चन पण घेऊ. लहानसा व्हिडिओ राहील. तर बघा, कॉस्टशीट काय असतं? तर एखादी कंपनी जी वस्तू बनवते आहे ती वस्तूसाठी काय काय खर्च आणि कोणते कोणते खर्च लागलेले आहेत ते सर्व खर्च आपल्याला इथे शोधून काढायचे असतात. ते खर्चांची लिस्ट आपल्याला बनवायची असते. ते किती खर्च लागले ती वस्तू बनवायला ती अमाऊंट आपल्याला शोधून काढायची असते. तर मग याचा फॉर्मॅट बघा काय आहे. ही खर्च शोधताना आपल्याला काय काय लागतं बघा, कुठून कुठपर्यंत खर्च लागतो. तर एखादी वस्तू बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, कच्चा मालपासून तर ती माल मार्केटला पोहोचेपर्यंत, तयार होऊन मार्केटला पोहोचेपर्यंत जो भी खर्च लागेल तो सर्व खर्च या कॉस्टशीटमध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचा असतो. तर मग कोणते कोणते खर्च आहेत तर बघा, सगळ्यात पहिले येतो डायरेक्ट मटेरियल. फॉर्मॅटच आहे हा, लक्षात घ्या. डायरेक्ट मटेरियल. आता जेव्हा आपण लाँग फॉर्मॅट बघू तर डायरेक्ट मटेरियल जेव्हा दिलेलं नसेल, आता जर डायरेक्ट मटेरियल दिलं असेल तर डायरेक्ट लिहून टाका. पण ॲक्च्युअल डायरेक्ट मटेरियल जर दिलेलं नसेल तर मग याच्यामध्ये वेगवेगळे बॅलन्सेस आपल्याला घ्यावे लागतात. जसं ओपनिंग स्टॉक असतो, परचेसेस असतं, डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात, त्यातनं क्लोजिंग स्टॉक लेस होतं आणि मग तेव्हा जाऊन आपल्याला डायरेक्ट मटेरियल सापडतं. पण शॉर्ट फॉर्मॅटला डायरेक्ट मटेरियल आपण इथे डायरेक्टली लिहून घेणार आहोत. डायरेक्ट मटेरियल आल्यानंतर याच्यामध्ये जे डायरेक्ट एक्सपेन्सेस असतात ते ॲड करून घ्यायचे असतात. जसं बघा, डायरेक्ट वेजेस असतील किंवा मग अजून कोणतं डायरेक्ट एक्सपेन्सेस असेल तो याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा असतो. आता हे झाल्यानंतर लक्षात घ्या, हे पूर्ण क्लिअर केल्यानंतर आता बघा इथे खर्च येऊ शकतो. अजून डायरेक्ट वेजेस घेतलं, डायरेक्ट एक्सपेन्स असेल, बरोबर आहे. तर हे झाल्यानंतर इथे जी अमाऊंट येते यांची अगोदर बेरीज करून घ्यायची असते आपल्याला. ज्या पण अमाऊंट येतील त्यांची आपण इथे बेरीज करून घ्यायची असते आणि जी टोटल येईल त्याला म्हणायचं असतं प्राइम कॉस्ट. हे मी मागच्या फॉर्मॅटला समजून दिलेलं आहे. ज्यांचा मागचा व्हिडिओ बघायचा असेल त्यांनी प्लीज तो अगोदर तो व्हिडिओ बघा, नंतर मग हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ हा लहानसा आहे, तो पण एक लहान व्हिडिओ आहे, तो पण बघा व्यवस्थित. प्राइम कॉस्ट सापडते. प्राइम कॉस्ट सापडल्यानंतर याच्यामध्ये ॲड करायचे असतात फॅक्टरीचे खर्च. म्हणून आपण त्याला नाव द्यायचं असतं फॅक्टरी ओव्हरहेड्स. फॅक्टरी ओव्हरहेड्स ॲड करायचे. शॉर्ट फॉर्मॅट आहे, शॉर्ट फॉर्मॅट असल्यामुळे क्वेश्चन पण शॉर्ट राहील. तुम्हाला फॅक्टरी ओव्हरहेड्स किती आहे, ओव्हरहेड्सचा अर्थ होतो खर्च, तो खर्च डायरेक्ट दिलेला राहील. तर लाँग फॉर्मॅटला काय होईल, फॅक्टरीमधले जे जे खर्च असतील 5-7-8 प्रकारचे ते सर्व खर्च आपल्याला याच्या खाली लिहायचे असतात. ते तुम्ही आत्ता विचार करू नका. जेव्हा आपण लाँग फॉर्मॅट पुढच्या हेडला पुढच्या व्हिडिओमध्ये बघू तेव्हा ते तुम्हाला क्लिअर होईल. आता प्राइम कॉस्टमध्ये फॅक्टरीचे खर्च ॲड केले तर फॅक्टरीचे खर्च ॲड केल्यानंतर जी अमाऊंट येते त्या अमाऊंटला म्हणतात फॅक्टरी कॉस्ट. याला म्हटलं जातं फॅक्टरी कॉस्ट. इथपर्यंत क्लिअर आहे, फॅक्टरी कॉस्टला म्हणतात. मग फॅक्टरी कॉस्ट सापडलं म्हणजे फॅक्टरीचा खर्च ॲड झाला. आता ऑफिसचे खर्च यामध्ये ॲड करायचे असतात. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स. ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड्स इथे ॲड करून घ्यायचे असतात.
मग जेव्हा फॅक्टरी कॉस्टमध्ये ऑफिसचे खर्च ॲड होतात तेव्हा जी अमाऊंट येईल त्याला म्हणायचं असतं कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन हे झालं कॉस्ट ऑफ प्रोडक्शनपर्यंत आपण आलो. प्रोडक्शन म्हणजे उत्पादन करणे, वस्तू उत्पादन करण्यापर्यंतचा लागलेला खर्च. आता फक्त एवढंच काम आपल्याकडे नाही आहे तर आपल्याला काय करायचं आहे, हा माल मार्केटला विकायचा आहे तर मार्केटला विकण्यासाठी म्हणजे सेलिंगसाठी खर्च लागेल, मग तो पण खर्च इथेच ॲड करायचा असतो. याला म्हणतात सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स हे खर्च इथे ॲड होतात आणि सेलिंगचा खर्च ॲड झाला की मग सर्व खर्च संपतात. मग जी अमाऊंट सापडते ती असते आपली टोटल कॉस्ट. जी अमाऊंट सापडते ती असते आपली टोटल कॉस्ट. आणि टोटल कॉस्ट सापडल्यानंतर तुम्हाला एक सेल्सची अमाऊंट दिलेली असते, उदाहरणात दिलेली असते सेल्सची अमाऊंट. ती सेल्सची अमाऊंट सगळ्यात शेवटी लिहायची असते आपल्याला इथे. जर सेल्सची अमाऊंट जर नसेल, सेल्सची अमाऊंट जर नसेल तर प्रॉफिट दिला असतो सेल शोधावा लागतो, आणि सेल दिला असेल तर प्रॉफिट शोधून काढणार. हा इतका सा याचा लहान शॉर्ट फॉर्मॅट आहे, इथपर्यंत तुम्हाला कळालं असेल. मग आता यानंतर हा फॉर्मॅटवरनं फक्त आपल्याला काय करायचं आहे, आता आपण फर्स्ट क्वेश्चन बघू. फर्स्ट क्वेश्चन बघताना ह्याच फॉर्मॅटला फक्त त्या क्वेश्चनमधले अमाऊंट फक्त आपल्याला पुटअप करून घ्यायचे आहे. तर बघा आता तुमच्यासमोर क्वेश्चन शो होत असेल. फर्स्ट क्वेश्चन लहानसा क्वेश्चन आहे तुमच्यासमोर दिसतोय. तर बघा सगळ्यात पहिले काय म्हटलंय आपण वाचू क्वेश्चन. कॅल्क्युलेट प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट अँड प्रॉफिट, इतकं आपल्याला शोधून काढायचं आहे. बरोबर आहे, काय काय शोधायचं बघा. सगळ्यात पहिले काय शोध सांगितलंय, प्राइम कॉस्ट. बघा ही अमाऊंट प्राइम कॉस्ट शोधून काढायची आहे. फॅक्टरी कॉस्ट हे फॅक्टरी कॉस्टला सापडेल. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन इथे मिळून जाईल. टोटल कॉस्ट इथे मिळेल. प्रॉफिट शोधायचं आहे, सेल्स दिलेलं राहील मग आपण इथे ह्या गॅपमध्ये प्रॉफिट शोधून काढू. तर बघा आता एक एक अमाऊंट आपण पुटअप करू. तर बघा आता सगळ्यात पहिले डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे. डायरेक्ट मटेरियलची अमाऊंट 1,00,000 रुपये जी दिली आहे ती सेम आपण लिहून घेतली 1,00,000 रुपये. नंतर डायरेक्ट वेजेस आणि डायरेक्ट एक्सपेन्सेस दिले. बघा तुम्हाला दोन खर्च दिलेले आहेत, डायरेक्टमध्ये दोन खर्च आहेत. एक डायरेक्ट वेजेस आहे 35,000, मग ते लिहून घेतला आपण 35,000. आणि अजून एक खर्च आहे बघा डायरेक्टचा, इथे मी जागा सोडली होती मुद्दा म्हणून, डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणून इथे तो खर्च आपण ट्रान्सफर करू. डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ती अमाऊंट आहे 10,000 रुपीज. अजून पुढे काय म्हटलं बघू खर्चामध्ये आपण. फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे तो बघा इथं येऊन जाईल. ऑफिस ओव्हरहेड्स आहे तो इथं येऊन जाईल. सेलिंग ओव्हरहेड्स तो इथं येऊन जाईल. आणि शेवटी सेल म्हटला तो इथं येऊन जाईल. म्हणजे पूर्ण क्वेश्चन संपतोय. तर याच्यामध्ये अजून काही येणार नाही आहे. याची टोटल आपण करून घ्यायची फक्त इथे 1,45,000. इथपर्यंत प्राइम कॉस्ट सापडली. तुम्हाला बघा सगळ्यात पहिले क्वेश्चनला प्राइम कॉस्ट विचारलेला आहे. आता हे सापडल्यानंतर पुढचा खर्च काय म्हटलाय बघा तुम्हाला दिलेला. फॅक्टरी ओव्हरहेड्स 15,000 दिलेले आहेत. मग ते 15,000 फॅक्टरी ओव्हरहेड्सचे आपण इथे पुन्हा ॲड केले. फॅक्टरी ओव्हरहेड्सचे ॲड केले इथे टोटल सापडली 1,60,000. त्याला म्हटलं आपण फॅक्टरी कॉस्ट. बघा तुम्हाला फॅक्टरी कॉस्ट विचारलेली आहे, ती पण सापडली. आता फॅक्टरी कॉस्ट नंतर आता काय लागतं आपल्याला, ऑफिसचे खर्च. सांगितलं बघा तुम्हाला क्वेश्चनमध्ये चेक करा, ऑफिस ओव्हरहेड्स किती आहे 10,000. मग ते 10,000 आपण इथे ॲड केले. 10,000 ॲड करून जी अमाऊंट येईल 1,70,000, त्याला म्हणणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. ते पण विचारलं बघा क्वेश्चनमध्ये. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन सापडल्यानंतर त्याच्यामध्ये सेलिंगचा खर्च ॲड होतो आणि सेलिंगचा खर्च आपल्याला दिलेला आहे 5,000 रुपये. तर त्याच्यामध्ये ते ॲड केले सर्व खर्च. आता ॲड करायचं की लेस करायचं आहे बघा मी इथे क्लिअर केलेलं आहे. आणि कधी पण लक्षात ठेवा, इथे कॉस्टशीटमध्ये आपण खर्च जे पण राहतील ते नेहमी ॲड करत चला. तर 1,75,000 अमाऊंट इथे सापडली. आणि तुम्हाला ना सेल्स दिल्या म्हणजे प्रॉफिट शोधावा लागेल. मग सेल्सची अमाऊंट आपण अगोदर लिहून टाकू इथे. सेल्सची अमाऊंट आहे 2,00,000 रुपये. आता सेल्सची अमाऊंट 2,00,000, आपण जी वस्तू बनवली ती वस्तू बनवायला खर्च किती लागला, 1,75,000. 1,75,000
आणि ती वस्तू विकतो कितीमध्ये, आपण 2 लाखामध्ये विकतोय. म्हणजे याचा अर्थ 1,75,000 ची वस्तू आपण 2 लाखमध्ये विकली तर आपल्याला प्रॉफिट होतो आहे 25,000 रुपये. आपल्याला काय होऊन जाईल इथे? प्रॉफिट होऊन जाईल. हा प्रॉफिट क्वेश्चनला दिला होता का आपल्याला? नाही, आपण शोधून काढला. म्हणून त्याला मी नाव देऊन दिलं बॅलेन्सिंग फिगर. आणि इथे ही अमाऊंट आपण शोधून काढली, याला मी नाव पण देऊन टाकलं ई नंबर, नाही पण दिलं चालेल. आणि तुमचा हा क्वेश्चन संपला. इतका सिंपल हा पहिला बेसिक क्वेश्चन होता. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण याच व्हिडिओमध्ये अजून एक क्वेश्चन कव्हर करतोय. शॉर्ट क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. आजचे हे दोघं क्वेश्चन तुम्हाला फक्त फॉर्मॅट समजण्याकरता आहेत. तर बघा, मागचा क्वेश्चन आपण घेतला, फॉर्मॅट पण समजून सांगितला आणि त्याच फॉर्मॅटला फक्त अमाऊंट पुटअप केल्या. आता जो सेकंड क्वेश्चन आहे, जो तुम्हाला स्क्रीनवर शो होतोय, बघा दिसतोय तुम्हाला स्क्रीनवर, तो क्वेश्चन आपल्याला फक्त ह्या फॉर्मॅटला पुटअप करायचे आहेत. तर क्वेश्चन वाचतो मी अगोदर, काय म्हटलंय बघा. प्रिपेअर कॉस्ट शीट फॉर द मंथ एंडेड 28 फेब्रुवारी 2014. मग इथं आपण तारीख अगोदर लिहून घ्यायची, फॉर द मंथ एंड. हा मंथ एंडेडचा क्वेश्चन आहे, हे सगळं तुम्हाला मी क्लिअर करून देईलच. 28 फेब्रुवारी 2014. तर आपण ही तारीख लिहून घेतली. आता बघा, सगळ्यात पहिले क्वेश्चनला काय दिलंय? डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटलेलं आहे. डायरेक्ट एक्सपेन्सेस मागच्या क्वेश्चनला आपण डायरेक्ट मटेरियलमध्ये ॲड केले होते. पहिले क्वेश्चन वाचतो आपण. फॅक्टरी ओव्हरहेड्स बघा, इथं येतील फॅक्टरी ओव्हरहेड्स, डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं येतील. ऑफिस ओव्हरहेड्स इथं येऊन जातील. ऑफिस ओव्हरहेड्स पण दिली आपल्याला 32,500 अमाऊंट. डायरेक्ट लेबर दिलेत 98,500. सर्व डायरेक्ट एक्सपेन्सेस इथं वरती येतील. इथं बघा, डायरेक्ट लेबर आलं. मटेरियल कन्झ्युम, आता बघा मागच्या क्वेश्चनला जे डायरेक्ट मटेरियल दिलं होतं त्यालाच दुसरं नाव आहे मटेरियल कन्झ्युम. बघा, मी तुमच्या माहितीसाठी लिहून देतो. डायरेक्ट मटेरियल, त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स, तो भाग इथं येऊन जाईल. आणि शेवटी सेल्स म्हटलंय 6 लाख रुपये, तो सगळ्यात शेवटी सेल्स इथे येऊन जाईल. म्हणजे फक्त काय करायचं आहे, या फॉर्मॅटला या अमाऊंट सर्व पुटअप करायचे आहेत. चेंज काय या क्वेश्चनमध्ये? मागच्या क्वेश्चनला डायरेक्ट मटेरियल म्हटलं होतं, इथे आपल्याला मटेरियल कन्झ्युम म्हटलेलं आहे. तर मग आपण सुरुवात मटेरियल कन्झ्युम पासून करू. बघा, शेवटून 3 नंबरवर दिसतं आपल्याला 3,03,250 रुपये. 3,03,250 रुपये. यानंतर आता स्टार्टिंगपासून क्वेश्चन बघतोय आपण. डायरेक्ट एक्सपेन्सेसची अमाऊंट दिलेली आहे 45,000. मग जिथे ते नाव आहे तिथे फक्त आपल्याला अमाऊंट पुटअप करून घ्यायची आहे 45,000 रुपये. पुढे आहे फॅक्टरी ओव्हरहेड्स 67,500 रुपये. हे बघा फॅक्टरी ओव्हरहेड्स इथे 67,500 रुपये. पुढचा बॅलेन्स आहे ऑफिस ओव्हरहेड्स 32,500. इथे ऑफिस ओव्हरहेड समोर लिहिले 32,500 रुपये. यानंतर डायरेक्ट लेबर दिले 98,500. इथे वरती येतील 98,500 रुपये. त्यानंतर मटेरियल कन्झ्युम लिहिलं गेलं. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स 12,250 रुपये. इथे घेतले 12,250 रुपये. आणि शेवटी सेल्सची व्हॅल्यू आहे 6 लाख रुपये. आणि बघा, सर्व बॅलेन्स पुटअप केले. आता फक्त टोटल करत करत खाली यायचं आहे. इतकं सिम्पल आहे. आता एक लक्षात घ्या, 12वीपर्यंत तुम्हाला कॅल्सी अलाउड नव्हती, तुम्हाला FY पासून कॅल्सी अलाउड आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटर घ्यावं लागेल. तर आता बघा, इथे मी तोंडी बेरीज करून घेतोय. हे झाले 750, 10, 11, 16, 6, 7, 1, 10, 14, 4, 46,750. मी तोंडी बेरीज करतोय, तुम्ही 21 कॅल्सीवर करून बघा. 446,750 हे सापडलं आपल्याला प्राईम कॉस्ट. प्राईम कॉस्टमध्ये फॅक्टरी ओव्हरहेड्स काय करायचे आपल्याला? बघा, इथे मी म्हटलंय ॲड करून टाकू. ॲड केल्यानंतर बघा अमाऊंट किती येते. हे 250, 7, 7, 14, 4, 1, 11, 514,250 माझ्या टोटल प्रमाणे येत आहेत. परत परत सांगतोय, कॅल्सी अलाउड आहे, तुम्ही कॅल्सीचा वापर करू शकतात. फॅक्टरी कॉस्ट सापडली. आता फॅक्टरी कॉस्ट सापडल्यानंतर बघा, तुम्हाला जर अमाऊंट लक्षात येत नसेल, तुम्हाला मी पेन्सिलने इथे ॲरो दाखवून देतो.
कोणती अमाउंट कसली म्हणून ही अशी अमाउंट झाली ही इथली झाली तुम्हाला समजण्याकरता करून दिलं पेपरला असं करू नका आता इथपर्यंत आलो आता कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कसं आपल्याला ह्या दोघांची बेरीज करून टोटल करून घेऊ 750,645 546,750 ही आली टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ प्रोडक्शनमध्ये सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ॲड करून टाका ते ॲड करू बघा आपण ५,59,000 ही टोटल येते टोटल कॉस्ट आणि हीच वस्तू आपण कितीमध्ये विकली रे 6,00,000 आपण विकून टाकली जर 6,00,000 ही जर वस्तू आपण विकलेली आहे 559,000 तर आपल्याला नक्कीच प्रॉफिट होणार आहे प्रॉफिट आपण शोधून काढला याला आपण नाव देऊ पुन्हा बॅलेन्सिंग फिगर कसं काढला प्रॉफिट 6,00,000 559,000 मुद्दल आपल्याला लागलेली होती ते फक्त याच्यातून लेस करून टाका आणि हा पण क्वेश्चन संपला तर ह्या प्रकारचे हे दोघं क्वेश्चन आपण आज पूर्ण केले ज्यांचं लिहायचं वाक्य असेल त्यांनी व्यवस्थित आन्सर दोघी कम्प्लीट करा बाकी आता पुढचा फॉर्मॅट जो आहे लाँग फॉर्मॅट तो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी क्लिअर करून देईल.